नाव सांगा तुमचं. माझं नाव दिलीप रुपा पंचाळ, राहणार खरोसा. सोयाबीन साठी तुम्ही काय वापरलं होतं? पहिल्या प्रथम लिंबोळी खत, भूमी पॉवर 12 किलो, 50 किलो लिंबोळी पावडर, त्याच्यानंतर 12 किलो भूमी पॉवर मिसळलो मध्ये. ती 5 एकर मध्ये पेरलो. ठीक आहे, कसलाच त्याच्यात मी रासायनिक खत घातलं नाही, सगळं जैविकच, समजा जैविक. त्याच्यानंतर 25 दिवसांनी फवारणी केलो, ग्रो आणि नेटवर्किंग आणि हलकी एक रासायनिक जैविक मध्येच औषध घेऊन नॉर्मल फवारणी केलो. तुम्हाला रिझल्ट कसा वाटला जैविकचा? नंबर एक, बघा ना समोर आहे तुमचं, हे वाहन आहे 1062, बरोबर आहे. आणि 2 फवारणी मी ब्लूम FC पावडर, म्हणजे हे क्षेत्र पाण्यातलं आहे माझं आणि निवळ हलकी जमीन आहे, बरोबर आहे. तर हे दुसऱ्या फवारणी, तिसऱ्या लास्ट फवारणीला ही शेंगा अशी टपोरी दिसते, दाना मोठा बसतोय. आज मी कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून क्रेडिट पॅन्टची औषध वापरतो, तर असा रिझल्ट आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला माझं हेच म्हणणं आहे की तुमच्याकडे वळावे आणि कुठून शेतकरी जे माणसं आहेत आपले उत्पन्न वाढेल ना, म्हणजे आता ग्रीन प्लॅनचे जे हे आहेत त्याच्याकडून मार्गदर्शनाखाली ही वापरावं, शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. आणि निवळ एकदम दगडाची जमीन असल्यामुळं ते पीक तुमच्या समोर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ग्रीन प्लॅनचा वापर करून शेती करावा माझा एक अंदाज आहे. आणि ह्याच्यामध्ये एक माझी चुकीची पद्धत ही झाली आहे की पेरणीच्या अगोदर जर प्रीमियम जी वापरतो तुम्ही, तर असा ही चिकटपणा जमिनीत राहिलाच नसता, हे भुसभुशीत रान झालं असतं माझं. पण मी हे थोडं उशिरा मला मार्गदर्शन मिळाल्यामुळं मी प्रीमियमची फवारणी केली. अलग लक्षात आलं, चांगलं आहे. किती चिकट असू द्या, मग ह्याला मी थोडाही रासायनिक घातलेलं नाही, जे मुळी खात आणि भूमी पॉवर आणि ग्रीन पॅनच्या फवारण्या केलेल्या. बस कर बो, धन्यवाद पाटील.